नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे अशा ऐतिहासिक वारसामधूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची लढव या बाण्याची साक्ष आपल्याला या विविध गडकिल्ल्यांमधून मिळते शिवनेरी राजगड सिंहगड रायगड हे किल्ले आजही दिमाखात उभे आहेत आणि या किल्ल्यांचं संवर्धन व्हावे या किल्ल्यांचं जतन व्हावं या किल्ल्यांचं महत्त्व येणाऱ्या पिढीला पटावं यासाठी अनेक पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आपण ज्या सोसायटीत राहतो किंवा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या सोसायट्यांना विविध ठिकाणच्या कार्यालयांना मुख्यत्वे करून या, ना, ना, या गडकिल्ल्यांची नावे दिली जातात शिवनेरी ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी राजगड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सिंहगड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा चा विविध प्रकारचे नावं आपल्याला दिसून येतात त्याच्यामागचं चा कारण आहेच की निदान त्या निमित्ताने का होईना पण या गडकिल्ल्यांचं महत्त्व हे अबाधित राहावं आणि म्हणूनच आज आपण जी बातमी पाहणार आहोत तीसुद्धा या गडकिल्ल्यांचं महत्त्व अबाधित राहावं या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो पी सी एन टी डी ए हा जो प्रकल्प आहे पुण्याच्या सेक्टर बारा पेठ क्र क्रमांक बारामध्ये तर त्या ठिकाणी जो आपण पी सी एन टी डीचा प्रोजेक्टबद्दल माहिती घेतो आहे प्रत्येक भागामधून त्याच संदर्भात आज महत्त्वाची माहिती अशी आहे की तेथील जे प्रोजेक्ट बनतोय जो काही प्रकल्प तयार होते त्या प्रकल्पामध्ये तयार होणाऱ्या इमारतींना याच गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावी अशी कुठेतरी मागणी समोर आलेली आहे आणि म्हणूनच आपण आज पाहणार आहोत की नेमका ही मागणी कुणी केलेली आहे आणि त्यांची नेमका मागणी काय आहे हे आपण आता पाहूया पहा मित्रांनो सदर बातमी आहे आजच्या सामना या वृत्तपत्रातील अर्थातच एकोणवीस मे दोन हजार एकवीसच्या वृत्तपत्रातील आहे सामना पेपरमधील ही बातमी आहे पी सी एन टी डी ए ग्रह प्रकल्पातील इमारतींना गड नावे द्या माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी पिंपरी चिंचवड नवनगर विकासी प्राधिकरणामार्फत सेक्टर बारामध्ये विकसित करण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील इमारतींना महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची नावे देऊन पुरातन ठेव्याचे जतन करण्यात यावे अशी मागणी शिवसेना माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे गजानन बाबर यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि पी सी एन टी एचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्राला शूरवीरांचा वारसा आहे या, या भूमीतच सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेले गडकिल्ले जिंकून स्वराज्याची स्थापना केली सेक्टर क्रमांक बारामध्ये पी सी एन टी डी ए तर्फे अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ग्रहप्रकल्प विकसात विकसित केला आहे या ग्रहप्रकल्पातील इमारतींना गडकिल्ल्यांची नावे द्यावीत पी सी एन टी डी एच्या बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या बैठकीत याबाबत ठराव मंजूर झालेला आहे एकवीस मे रोजी या प्रकल्पातील इमारतीची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीपूर्वी या ठरावाची अंमलबजावणी करावी असे बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे तर एकंदरीत मुद्दा असा आहे मित्रांनो की नक्कीच ही जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटतं कारण गड किल्ल्यांचं संवर्धन होणं किंवा कुठल्या ना कुठल्या निमित्तानं त्यांचं जतन होणं हे मात्र आज खूप आवश्यक झालेलं आहे खूप महत्त्वाचं झालेलं आहे म्हणूनच येत्या काळामध्ये नक्कीच याच्या बाबतीत पी सी एन डीचे जे ऑथॉरिटी असेल ते नक्कीच त्याच्याबाबत विचार करतील आणि नक्कीच चांगला निर्णय घेतील अशी आपण अपयशी करायला हरकत नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद